प्रियंका कशाला बोलवलंस इथं आम्हाला? काय सांगायचंय तुला? आय वॉन्ट टू आस्किंग अ क्वेश्चन. हे बघ, तुला माहितीये आम्हाला तुझं इंग्लिश अजिबात कळत नाही, मराठीत बोल. मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार विचार, 10 प्रश्न विचार, उत्तर देतो आम्ही. असं? मग मला सांगा, वाय गौरीताई इनविजिबल? गौरीताई का गायब झाल्या होत्या? एवढं कळत? हा, असं? देन सेमी सेमी. काय सेमी? गोखले साहेब गौरीताईंना भेटायला आले होते. ए उगाच काहीतरी बडबड करू नकोस. काय बडबडताय? मी खरातच सांगताय, गोखले साहेब गौरीताईंना भेटायला आले होते, ते काहीतरी बोलले आणि गौरीताई गायब झाल्या. व्हॉट द गोखले सर सेइंग? ते आम्हाला माहित नाही. गौरीताईला सौरभ सर नॉट लाइकिंग का? नाही, तुला हे असं का वाटतंय? अरे आय सी मेनी टाइम्स सौरभ सर इन रामाश्रय, गौरीताई वैतागली. सौरभ सर आउट रामाश्रय, गौरीताई हॅपी. वा वा प्रियंका, लयच बारीक नजर आहे तुझी. म्हणजे आम्हाला जे दिसलं नाही ते तुला दिसलं. अरे यू नॉट सीइंग, गर्ल सीइंग, ओनली गर्ल्स अंडरस्टँड. नाही, काही लोकांना कळतंय पण तरी सांगत नाहीत. म्हणजे तुम्ही पण डाउटिंग ना? नाही, पण म्हणजे हे सगळं कशावर? अरे शुगर बॉक्स मीटिंग. ऐ म्हणजे साखरपुड्याची मीटिंग होती बघ, तेव्हा गौरीताई नो मूड, आणि त्या ट्रिपला आपण भेटेपर्यंत तिचा मूडच नव्हता. अगं तिला बरं नव्हतं या दोन्ही वेळी. हा, वन गर्ल अंडरस्टँड दुसरी गर्ल. यू ऑल बॉईज ना, तुम्हाला जर माहितीये तर मला का नाही टेलिंग? कारण तू लहान आहेस. व्हाट? अगं म्हणजे तू आमच्या पेक्षा लहान आहेस ना म्हणून. हू सेड? मी रोज साडी नेसते. हे बघ प्रियंका, साडी नेसल्याने कोणी वयानं आणि बुद्धीनं मोठं होत नाही. अरे असं काय करताय, सांगा ना काय ते. सांगा हिला. हायडिंग काहीतरी. इंदू, इंदू, इंदू तू काय करतेस? हा, मटाराच्या सालांची भाजी करणारेस का? म्हणजे आयडिया वाईट नाहीये, मागे तू एकदा असा प्रयत्न केला होतास, पण मग वाटाडे कशाला खाली टाकतेस? त्यांची पण उसळू शकते ना. सॉरी सॉरी. काय झालं, बरं वाटत नाही का? डॉक्टरांकडे जायचंय? मला काय झालंय, चांगली ठणठणीत आहे. तू ना अशी लप्पालप्पी करतेस आणि मग तुझा गोंधळ उडतो आणि तो तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. रामाश्रय. रामाश्रय काय? रामाश्रयावर जावंसं वाटतंय का? चल जाऊया. आता इतक्या वर्षाचा सहवास आहे म्हणल्यानंतर रामाश्रयाची आठवण येणारच ना. हो ना, म्हणजे इतक्या वर्षांचा सहवास, आठवणी, तरी रामाश्रयावर जायचं नाही. पुन्हा तेच, तुला काय म्हणायचंय ते मला कळेल असं सांग ना. आहो असं गौरी म्हणाली मला की मी कशाला जाऊ रामाश्रयमध्ये. गौरी असं म्हणाली? हो ना, मला तर बाई आश्चर्यच वाटलं. अगं खूप आश्चर्य वाटण्याजोगीच ही गोष्ट आहे. म्हणजे खर तर हे ऐकल्यावर मला आनंद व्हायला हवा होता. आहो पण मला ना खूप काळजी वाटतीये. नाही म्हणजे ती असं का म्हणाली असेल, काय असेल तिच्या डोक्यात? पण तू काळजी करू नकोस, गौरी असं म्हणाले ना मग नाही जाणार ती रामाश्रयात. तेच तर. का तुला खूप प्रश्न पडतात असं नाही का तुला वाटत?
आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याच्या नाद्यामध्ये तुझ्या हातात चुका घडतात आणि वेंधळेपणा वाढतो. पण हे सगळं विचित्र आहे असं नाही का वाटत तुम्हाला? तुझा स्वभाव विचित्र आहे असं नाही का वाटत तुला? नको नको त्या गोष्टींमध्ये तू स्वतःला गुंतवून घेतेस, त्यामुळे तुझी शुगर कधी नॉर्मलला नसते. नको त्या मॅटर मध्ये डोकं खालायचं आणि डोक्याला ताप लावून घ्यायचा. अहो ताप तर होणारच ना. घ्या चहा घ्या तो. अगं मगाशीच मी तुला सांगितलं इंदू, लक्ष कुठे आहे तुझं? चहामध्ये मीठ पडलंय. अगं बाई हो का? थांबा हा दुसरा करून आणते. बोल कपिल. आय लव्ह यू. हो काय नुसतं? ऑफिस मध्ये मी आता. म्हणजे काय तू पोहोचली सुद्धा? काय यार गौरी, मी इथे तुझी वाट बघतोय, मला वाटलं तू येशील इथे. अरे जरा जास्त काम आहे ऑफिस मध्ये, त्यामुळे नाही येऊ शकले. सकाळपासून एक फोनही केलेला नाहीयेस. आय एम सॉरी. ते सकाळी सकाळी अरे क्लायंटचा फोन आला आणि तो लवकर येणार होता, त्यामुळे मलाही लवकर यावं लागलं. हे काय समोरच बसला आता तो क्लायंट? ओ आय एम सो सॉरी, तुझ्या कामात मी डिस्टर्ब करतोय. इट्स ओके. हरकत नाही, क्लायंट गेल्यानंतर फोन करशील. कपिल मला नाही वाटत ते पॉसिबल होईल, कारण अजून बरीच लोक थांबली आहेत भेटायची. कसं आहे ना, सर नाही आहेत आणि सौरभही नाही आहे, त्यामुळे खूप लोड आलाय माझ्या ऍक्टिव्हवर. ओके हरकत नाही, नंतर बोलूया. बाय. ओके बाय. जेवणाचा डबा 120 रुपये एक वेळचे, असे 6 दिवस म्हणजे 1272, त्याच्यावर एक पूज्य 720 रुपये. 720 आणि 100 रुपये 6 दिवस म्हणजे 600 हे झाले जेवणाचे. अहो चहा. थांब बरा, नंतर घेतो. नाश्ता 2 मिनिटचा 50-50 आणि पथ्याचं 2 वेळचं 12 वेळा. अहो चहा घ्या ना, आणि कसला हिशोब करता एवढा? अगं आपण रामाश्रयावरनं गोखलेंना डबे पाठवत होतो ना, त्याचा हिशोब करतोय. डब्यांचा हिशोब? हो. आणि तो कशाला करताय? कपिलनी मागितलेत वाटतं पैसे. एवढा सुद्धा धीर नाही का हो त्यांना? आपण काय पळून जाणार आहोत? मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. कपिलनी पैसे मागितलेले नाहीयेत आणि तो कधी पैसे मागणारही नाही. मग कशाला करता हिशोब? अगं याचा अर्थ असा होत नाही की आपण पैसे भरायचे नाहीत. नाही तसं नाहीये. हे बघ, रामाश्रयाची परिस्थिती आधीच बिकट आहे, आता गोखले आपले आपतात, मग त्यांचा भार रामाश्रयांनी का सोसायचा? आणि म्हणून आपण रामाश्रयाच्या अकाउंट मध्ये तेवढे पैसे भरायला हवेत. बरोबर आहे तुमचं. बर मग त्याच्यामध्ये साखरपुड्याच्या बैठकीचा खर्च झालाय ना, तो पण धरा. तो खर्च धरलाय. आणि हो कपिलना जरा सांगा, भपका करण्याआधी ना जरा खर्चाचा विचार करा, आपल्याला नाही परवडायचं हे. हो सांगतो. गोखले तुझ्यावरती अवलंबून आहे कामासाठी आणि सौरभला सांभाळण्यासाठी सुद्धा. आणि हे सगळं असताना तू त्यांना नकार देणार आहेस, ते सुद्धा तुझा साखरपुडा ठरलेला असताना. आणि गोखल्यांना आत्ताच हार्ट अटॅक येऊन गेलाय, ह्या सगळ्यामुळं त्यांचा आजार बळावला तर? मालक मी जे काही बोललो ते तुमच्या कानावर आलं असेलच, तुम्हाला माझा राग आला असणार. माझा मुलगा जरी तुमच्या जागी असताना तरी मी असंच वागलो असतो.